विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पी एच डी कोर्सवर्कमध्ये पहिल्या मोडूलमध्ये आपण संशोधन पद्धती शिकत आहो या मोडूलमधल्या दुसऱ्या युनिटमधील पाचव्या प्रकरणात गृहितकृत्ये आपण शिकत असल्यामुळे या गृहित कृत्यामध्ये आज गृहित कृत्याचे प्रकार या भागावर आपण चर्चा करणार आहोत संशोधन विषयाचे स्वरूप व पातळीनुसार कृत्यांचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात सामान्य ज्ञानाच्या आधारे केल्या जाणाऱ्या सरळ विधानापासून तर गुंतागुंतीच्या निरपेक्ष विधानांपर्यंत कोणतेही विधान गृहित कृत्य असू शकते सामाजिक शास्त्रात कोणकोणत्या प्रकारच्या गृहित कृत्यांचा उपयोग केला जातो याचे ज्ञान संशोधकाला असणे आवश्यक आहे सामाजिक वास्तवाचे जटिल व वा अमूर्त स्वरूप लक्षात घेता गृहित कृत्यांचे एक सर्वसामान्य वर्गीकरण प्रस्तुत करणे शक्य नाही तरीही काही विचारवंतांनी गृहित कृत्यांचे काही प्रकार सांगितलेले आहे प्रामुख्याने गृहित कृत्यांचे दोन भागात वर्गीकरण करता येते एक म्हणजे अपरिपक्व ज्याला आपण क्रूड असं म्हणतो आणि परिपक्व ज्याला रिफाईंड असं म्हणतो तर गृहीत कृत्यांच्या अपरिपक्व या प्रकारात संशोधनासाठी फक्त कोणत्या स्वरूपाची माहिती आणि आकडेवारी संकलित करावी एवढीच सूचना मिळू शकते त्यामुळे या प्रकाराच्या आधारावर उच्च पातळीचे संशोधन करून सिद्धांताचे प्रतिपादन करता येत नाही या उलट परिपक्व गृहीत कृत्य प्रकारात संशोधन कार्याला भरीव असे मार्गदर्शन मिळू शकते त्यामुळे सिद्धांताची मांडणी करण्यासाठी त्याचा बराच उपयोग होतो गृहित कृत्याचे वेगवेगळ्या संशोधकांनी वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत त्यात हे ज्यांनी गृहित कृत्याचे दोन प्रकार सांगितले आहेत त्यात पहिला प्रकार आहे सरळ गृहित कृत्य सिंपल हायपोथेसिस आणि दुसरा प्रकार आहे जटिल गृहितकृत्य ज्याला आपण कॉम्प्लेक्स हायपोथेसिस असं म्हणतो गुड आणि हेड यांनी गृहितकृत्यांच्या महत्त्वपूर्ण तीन प्रकारांचा उल्लेख केला आहे त्यातला पहिला प्रकार आहे अनुभवाधिष्ठित एकरूपतेशी संबंधित गृहितकृत्य हायफोथिसिस रिलेटेड टू इम्पिरिकल युनिफॉर्मिटीज दुसरा प्रकार आहे जटिल आदर्श प्रारूपाशी संबंधित गृहितकृत्य हायफोथिसिस रिलेटेड टू कॉम्प्लेक्स आयडियल टाईप्स आणि तिसरा प्रकार आहे विश्लेषणात्मक चलांशी संबंधित गृहितकृत्य हायफोथिसिस रिलेटेड टू ॲलाड्रिकल फेरायबल्स त्यानंतर जेम्स ब्लॅक आणि चॅम्पियन यांनी देखील कृत्याचे तीन प्रकार सांगितलेले आहे त्यात पहिला प्रकार आहे संशोधनात्मक कृत्य रिसर्च हायपोथेसिस दुसरा प्रकार आहे शून्य कृत्य नल हायपोथेसिस आणि तिसरा प्रकार आहे सांख्यिकीय कृत्य स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस तर आपण सर्वप्रथम पाहू हेच यांनी सांगितलेले कृत्याचे दोन प्रकार त्यामध्ये पहिला प्रकार आहे सरळ गृहितकृत्य अशा प्रकारच्या गृहितकृत्यात एखाद्या सामान्य गृहितकृत्याची मांडणी करून कोणत्या तरी दोन घटकांमधील परस्पर संबंध स्पष्ट केला जातो दुसरा प्रकार आहे जटिल गृहित कृत्य अशा प्रकारच्या गृहित कृत्यांमध्ये एकापेक्षा अधिक घटक असून त्यातील परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी श्रेष्ठ दर्जाच्या सांख्यिकीय पद्धतीचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ स्त्रियांमधील शिक्षणाचे प्रमाण आणि त्यांच्या विवाहाचे वय यातील संबंधाचा अभ्यास करणे म्हणजे सरळ गृहित कृत्य होय तर स्त्रियांमधील शिक्षणाची शाखा शिक्षणाचे प्रमाण आर्थिक स्थिती जाती संस्था आणि विवाहाचे वय अशा दोनपेक्षा अधिक घटकांमधील परस्पर संबंधाचा अभ्यास करणे म्हणजे जटिल गृहीत कृत्य किंवा मिश्रित गृहित कृत्य होय त्यानंतर गुढ आणि हॅड यांनी जे तीन प्रकार गृहित कृत्याचे सांगितलेले आहे त्यातला पहिला प्रकार म्हणजे अनुभवाधिष्ठित एकरूपतेशी संबंधित गृहित कृत्याच्या या प्रकारात अनुभवाधिष्ठित एकरूपतेच्या अस्तित्वाचे विवेचन करणाऱ्या कृत्यांचा समावेश होतो या प्रकारात सामान्य ज्ञानावर आधारित अनुमानाचे शास्त्रीय परीक्षण केले जाते मानवी समाजात अनेक घटना पुन्हा पुन्हा घडत असतात त्याचे स्वरूप व परिणामसुद्धा सारखेच असतात ही गोष्ट सामान्य माणसाच्या सुद्धा लक्षात येते अशा एकाच प्रकारे घडणाऱ्या घटनांच्या क्रियेला एकविधता अथवा एकरूपता असे म्हणतात अशा प्रकारची एकरूपता सूचित करणारी गृहितकृत्ये बहुधा दैनंदिन जीवनात प्रचलित असणाऱ्या श्रद्धा विचार मान्यता निषेध व्यावहारिक प्रतिमाने यांच्याशी संबंधित असतात ही गृहितकृत्ये अनुभवाच्या आधारावर सामान्य माणसालाही कळत असली तरी वैज्ञानिक दृष्टीने ती बरोबर आहेत अथवा नाही हे पाहणे आवश्यक असते सामान्यपणे माणसाचे जे अनुभव आहेत ते काटेकोरपणे शब्दात मांडून त्यांना गृहित कृत्याचे रूप देणे हे सुद्धा गरजेचे आहे या गृहीतकृत्यांच्या विरुद्ध असा एक युक्तिवाद केला जातो की या प्रकारची या गृहितकृत्यांची कोणतीच उपयोगिता नाही कारण जी गोष्ट सर्वसामान्यांना माहीत आहे तीच गोष्ट पुन्हा सांगण्यात कोणतेच नाविन्य नाही परंतु प्रत्येक सामान्य माहिती शास्त्रीय नसते शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करूनच सामान्य माहितीला शास्त्रीय स्वरूप दिले जाते म्हणूनच साधारणत सर्वांना परिचित असणारी सामान्य माहिती ही शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे किंवा नाही हे स्पष्ट करण्यासाठी तिचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करणे आवश्यक असते अशा प्रकारे सामान्य माहिती अथवा गृहित कृत्याचे अनुभवादिष्ट सामान्यीकरण केले जाते सर्वांना जे माहीत असते ते सत्यच असते असेही नाही सूर्य पूर्वेस उगवतो आणि पश्चिमेस मावळतो हे वारंवार अवलोकन करण्यात आलेले तथ्य आहे सूर्य पृथ्वीभोवती प्रतिक्षिणा घालतो हे सर्वसामान्य ज्ञानाचे आधारे बनवले परंतु निग्रहपूर्वक तथ्यांचे परीक्षण करता शास्त्रज्ञाला असे आढळून आले की सूर्य पृथ्वीभोवती नव्हे तर पृथ्वीच सूर्याभोवती फिरते अशा प्रकारे सर्वसामान्य ज्ञानास अचूक संकल्पनांमध्ये बद्ध करणे व ते ज्ञान गृहित कृत्यांच्या स्वरूपात मांडून त्याच्या सत्यासत्यतेचा पडताळा घेणे हे शास्त्राचे एक प्रमुख कार्य आहे दुसरं म्हणजे जटिल आदर्श प्रारूपाशी संबंधित कृत्य या गृहित कृत्यामध्ये एक सामान्य मान्यता किंवा निष्कर्षाला पूर्व आधार मानून इतर तथ्यांचे तार्किक रूपात परीक्षण केले जाते जी गृहित अनेक निश्चित विचारांवर आणि आदर्शांवर आधारलेली असतात त्यांना आदर्श प्रारूपी गृहित असे म्हणतात या गृहीत कृत्याद्वारे प्रचलित तार्किक आणि अनुभवाधिष्ठित एकरूपतेच्या संबंधाचे परीक्षण केले जाते जटिल आदर्श प्रारूपासंबंधित गृहित कृत्ये हे विभिन्न कारकांमध्ये तार्किक अंतःसंबंध स्थापन करण्याच्या उद्देशाने बनविले जाते अशा गृहितकृत्यांच्या परीक्षणाकरिता सर्वप्रथम तथ्यांना तर्कपूर्ण किंवा प्रारूप मानून सामान्यीकरण केले जाते व त्या आधारावर तथ्य व घटनांचे परीक्षण करून वरील आधारास सार्थक सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो सामाजिक घटनांमध्ये सातत्याने दिसून येणाऱ्या एकरूपतेमध्ये तार्किक आधारावर अपेक्षिलेले संबंध प्रत्यक्षात विद्यमान आहेत काय याचे परीक्षण हेच गृहितकृत्याच्या मांडणीतील उद्दिष्ट असते विशिष्ट समुदायात विशिष्ट लक्षण आढळून येईल अशा प्रकारच्या अनुभवसिद्ध एकरूपतेच्या बाबतीत व्यक्त करण्यात येणाऱ्या सरळ सोप्या अपेक्षांच्या तुलनेत या गृहित कृत्यांचा प्रकार जास्त जटिल असतो आणि गृहितकृत्यांची मांडणी जास्त अमूर्त पातळीवर केली जाते एकरूपतेबाबतच्या या गृहीतकृत्यांचा संकेत जास्त जटील अशा सामाजिक संदर्भांकडे असतो अनुभव निर्देशित अशा प्रत्यक्ष वास्तविकतेपासून या संकल्पना दूर असल्याने त्यांना आदर्श प्रारूप मानतात जटिल जिज्ञासा क्षेत्रातील पुढील संशोधनासाठी महत्त्वाच्या समस्या व तंत्राची निर्मिती करणे हे आदर्शरूपी गृहितकृत्याचे एक विशेष कार्य आहे अशा प्रकारच्या गृहितकृत्यांचा उपयोग सामान्य जटिल क्षेत्रातील संशोधन कार्यासाठी केला जातो आणि तिसरा प्रकार आहे विश्लेषणात्मक चलांशी संबंधित गृहीत कृत्ये विश्लेषणात्मक परिवर्तनाच्या अध्ययनासाठी या गृहीत कृत्यांचा उपयोग केला जातो समाज हा परिवर्तनशील असतो सामाजिक परिवर्तन अनेक घटकांचा वाटा असतो व या घटकांमध्ये परस्पर संबंध असतो या गृहित कृत्यांमध्ये एका प्रकारच्या वैशिष्ट्यांचा दुसऱ्या प्रकारच्या वैशिष्ट्यांमधील परिवर्तनाशी सहसंबंध प्रस्थापित केला जातो या प्रकारचे गृहित कृत्य हे इतर कृत्यांच्या तुलनेत पर्याप्त असतात कृत्यांचा हा प्रकार सर्वात जास्त लवचिक आणि संवेदनक्षम स्वरूपाचा आहे गृहीतकृत्यांच्या या स्तरावर चलांची संख्या सिद्धांतास मर्यादित ठरू शकते आणि सिद्धांत स्वतः विकसित होत असतो त्यातून नवीन संशोधनास प्रोत्साहन मिळते एक अमूर्त तत्व म्हणून काढलेल्या एखाद्या लक्षणात अथवा गुणधर्मात होणाऱ्या परिवर्तनाचा दुसऱ्या गुणधर्मावर होणाऱ्या संभाव्य परिणाम कोणता हे दर्शविणारी या प्रकारात मोडतात उदाहरणार्थ आर्थिक परिस्थिती जितकी उत्तम दर्शविचे प्रमाण तितकेच कमी ह्या गृहित कृत्याचा विचार केल्यास आर्थिक स्थिती आणि प्रज्योत्पादन या दोन चलांमधील परस्पर संबंध दर्शविण्यात आला आहे अशा प्रकारची गृहित इतर प्रकारच्या गृहितकृत्यांच्या तुलनेत अमूर्ततेच्या जास्त वरच्या पातळीवर असतात तर गुड आणि हॅट यांनी सांगितलेले हे प्रकार आपण बघितले त्यानंतर जेम्स ब्लॅक आणि चॅम्पियन यांनी सांगितलेले जे प्रकार आहे त्यात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संशोधनात्मक गृहित कृत्य या गृहितकृत्यास अशास्त्री सॉरी या गृहितकृत्यास शास्त्रीय गृहितकृत्य सामान्य गृहितकृत्य निगमनात्मक गृहितकृत्य इत्यादी नावाने संबोधले जाते जेव्हा संशोधनाद्वारा प्राप्त निष्कर्षाच्या आधारावर गृहितकृत्यांची निर्मिती केली जाते तेव्हा त्यास संशोधनात्मक गृहीत कृत्य असे म्हणतात संशोधकाचा असा सर्वसामान्य विश्वास असतो की त्यांनी मांडलेले संशोधन गृहीत कृत्य हे सत्य आहे अथवा ज्या परिस्थितीच्या संदर्भात संशोधन सुरू आहे त्याचे ते अचूक विधान आहे कारण ज्या सिद्धांताच्या आधारावर गृहित कृत्य मांडले आहे तो सिद्धांत गृहीत कृत्याच्या समर्थनासाठी पुरेसा आहे सिद्धांत हे एका अर्थाने वस्तूच्या वास्तविक स्वरूपाबाबतचे तर्क तसेच वास्तविकतेच्या संदर्भात तात्कालिक स्वरूपाचे अनुमान असतात जोपर्यंत संशोधक आपल्या समाधानासाठी त्या अनुमानाचे परीक्षण करीत नाही तोपर्यंत त्याची सत्यासत्यता पटत नाही गृहीत कृत्यांची परीक्षा घेणे म्हणजेच त्यास मान्य अथवा अमान्य करणे होय गृहीत कृत्याच्या परीक्षणानंतर ते सत्य आहे किंवा नाही याची प्रचिती येते त्यानंतर दुसरा प्रकार आहे अभिन्नत्वदर्शक अथवा शून्य गृहित तत्व नल हायपोथिसिस ज्यावेळी गृहीत कृत्याची मांडणी नकारात्मक स्वरूपात केली जाते त्यावेळी त्याला अभिन्नत्व दर्शक किंवा शून्य गृहीत तत्व असे म्हणतात हे गृहीत तत्व संशोधन गृहीत तत्वाच्या तत्वा अगदी उलट असते हे सुद्धा वस्तू अथवा घटनांच्या वास्तविकतेबाबतचे विधान असते याशिवाय दिलेल्या संशोधन गृहीत कृत्यामध्ये जे काही दर्शविलेले आहे त्याचे खंडन करणे हा देखील या गृहित कृत्याचा उद्देश असतो तसेच तंथ संकलनाच्या बाबतीत संशोधकाची पूर्वग्रह दूषितता टाळणे हा सुद्धा या गृहित कृत्याचा मुख्य उद्देश असतो मान्यताप्राप्त कृत्याला अतिरिक्त सहाय्य देण्यासाठी अभिन्नत्वदर्शक गृहित कृत्याचा उपयोग केला जातो या गृहित कृत्यामुळे संख्याशास्त्रीय चाचणीची चौकट निश्चित केली जाते संशोधन करता या दोन परस्पर विरोधी परिस्थिती असलेली विधाने तयार करतो या विधानाची अशा पद्धतीने मांडणी करतो की त्यातील एक सिद्ध होते आणि दुसऱ्या विधानाचे खंडन केले जाते एकाच वेळी दोघांचेही सह अस्तित्व राहू शकत नाही सामान्य गृहित कृत्यापेक्षा अभिन्नत्वदर्शक गृहित कृत्य अधिक उपयुक्त ठरतात कारण ते निश्चित असतात एखादे गृहित कृत्य हे शंभर टक्के बरोबर आहे हे सिद्ध करण्यापेक्षा त्याच्या उलट किंवा विरोधी विधान गैर आहेत हे सिद्ध करून दाखविणे जास्त सुलभ जाते म्हणूनच शून्य गृहित कृत्य जास्त उपयुक्त ठरतात e. एच ई गॅरेट यांच्या मते जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्ती निरपराध असते या कायदेविषयक तत्वासारखेच शून्य गृहित कृत्याचे स्वरूप हे गृहित कृत्य संशोधनास आव्हानच असते हे आव्हान परतवून लावणे किंवा त्याचे खंडन करणे हेच संशोधनाचे कार्य असते या गृहीत कृत्याच्या चाचणीसाठीच संख्याशास्त्रीय तंत्राचा जास्त चांगला उपयोग करता येतो हा देखील या गृहीत कृत्याचा फायदा आहे आणि ब्लॅक आणि चॅम्पियन सांग यांनी सांगितलेले तिसरे जे गृहीत कृत्याचं प्रकार आहे ते म्हणजे सांख्यिकीय गृहित कृत्य स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस निरीक्षणजन्य तथ्यांपासून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांख्यिकीय लोकसंख्येबाबत केलेली विधाने म्हणजेच सांख्यकीय गृहित तत्व किंवा गृहित कृत्य होय सांख्यिकीय गृहित कृत्य हे वस्तू अथवा लोकांकरिता उपयोगात आणली जातात सामान्यत ही लोक किंवा वस्तूंबाबतची संख्यात्मक परिमाणे कोणत्या मार्गाने कमी होईल आणि या परिमाणाबद्दल ते कसा निर्णय घेतात या संदर्भात संख्याशास्त्रीय गृहित कृत्यांची परीक्षा घेतली जाते अशा प्रकारे गृहित कृत्यांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये आपण हेच गुड आणि हॅट आणि जेम्स ब्लॅक आणि चॅम्पियन यांनी सांगितलेल्या गृहीतकृत्यांच्या प्रकारांची चर्चा या ऑडिओमध्ये केलेली आहे धन्यवाद